टोलनाक्यावर लागलेली वाहनांची लांबच लांब रांग, सुट्ट्या पैशासाठी होणारी धावधाव आणि त्यामुळे प्रवाशाला लागणारा वेळ, यातून लवकरच प्रवाशांची सुटका होणार आहे. आता टोलनाक्यावर कॅशची गरज नसून टोल शुल्काची रक्कम थेट ऑनलाइन पद्धतीने फास्टॅग ऍप्लिकेशनद्वारे घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 15 डिसेंबर पासून राज्यभरात ई टोल आकारणार आहे. राज्यभरातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वाहनधारकांकडून रोख स्वरूपात टोल शुल्काची रक्कम आकारणार नाही, तर थेट ऑनलाईन पद्धतीने फास्टॅग ऍप्लिकेशनद्वारे रकमेचा भरणा करून वाहन चालकांना टोल नाक्यावर न थांबता तात्काळ स्वतंत्र लेनमधून मार्गस्थ करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहनाच्या आतील बाजूने चालकाच्या जवळ एक विशिष्ट प्रकारचे फास्टॅग स्टिकर लावणे बंधनकारक असणार आहे. इंधन आणि नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक टोल संकलन 2016 साली सुरू करण्यात आले होते. त्याच धर्तीवर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ETC अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलाय. त्याची अंमलबजावणी राज्यात सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅशलेस मोहिमेला पाठिंबा दर्शवण्यासाठी NHAI ने टोलनाक्यावर फास्टॅगची संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. NHAI तर्फे येत्या 15 डिसेंबर पासून राज्यातील सर्वच टोलनाक्यांवर ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना सुरक्षित आणि सुखद प्रवासाची अनुभूती घेता येणार आहे.